तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. कैलासवासी भीमराव दादा महाडिक यांच्या स्मरणार्थ व आमचे मार्गदर्शक टॉप 10 खासदार माननीय संसदरत्न धनंजय उपमुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कुस्तीचं मैदान आज आपल्या विमा कारखान्याच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यासाठी संसदरत्न मुन्नासाहेब महाडिक साहेब यासाठी उपस्थित आहेत. या विभागाचे आमदार मोहोळचे यशवंत चामाने, ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे, भारतीय जनता पार्टीचे नेते रेशीमदादा भैया मोहिते पाटील, सुजित बापू कदम, आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कळंबे सर, माझ्या समवेत आलेले कारखान्याचे व्हाईस चेअरमन आमचे डॉक्टर बी पी रोंगे सर, कारखान्याचे संचालक समाधानदादा काळे, मानाजी बापू, श्रीकांत बापू, विराजी अवतडे, चरणेश्वरजी चौरे, ऋतुराज माने, दीपकजी माने, शिवाजीराव पवार, सतीश अप्पा जगताप, तानाजी गुंड पाटील काका, शिवाजीराव गुंड पाटील, सुशीलजी सिरसागर, काकासाहेब पवार, असलमजी काजी, आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हे मैदान भरतंय ते विश्वराज भैया महाडिक, त्यांचे सर्व सहकारी, सर्व संचालक मंडळ, सर्व विठ्ठल कारखाना, विठ्ठल परिवार, विमा परिवाराचे सर्व प्रेम करणारे कुस्ती प्रेमी पत्रकार बांधव, साहेबांचा वाढदिवस, एका मल्लाचा वाढदिवस हा देखील कुस्तीनं होतोय ते खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. ज्याला ज्याची आवड असती त्यातच त्याचं मन रमत. आणि मुन्नासाहेब महाडिक हे स्वतः उत्कृष्ट मल्ल आणि भीमराव दादांना देखील कुस्तीचा खूप मोठी आवड होती आणि तीच आता तिसऱ्या पिढीमध्ये विश्वराज भैया महाडिक यांच्यापर्यंत ती आवड जोपासली जाते. आणि आता मुन्नासाहेबांचा नातू देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये हात वर करत होता आणि त्याला देखील बाहेर पडू आता कुस्तीचे या ठिकाणी दिले जात आहेत. आज मुन्नासाहेबांचा 15 तारखेला वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून या देशाचं कार्य, या समाजाचं कार्य उत्तुंग असं होऊन या भागाला एक अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व, या धाडसी नेतृत्वाला आरोग्यदायी त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री म्हणून पुढचा वाढदिवस साजरा करता यावा साहेबांचा, अशी सद्भावना विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करतो. साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि माझा मानसन्मान केला म्हणून विश्वराज भैया व त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि म्हणतो जय हिंद, जय महाराष्ट्र.